शिर्डी नगर पंचायतचे अधिकारी आणि भाजी मंडी समोरील 9 मीटर रस्त्यातील बाधित भूधारक यांच्यात वाद झाला होता. जागा मोजणी दरम्यान उफाळलेल्या वादात नगर पंचायतचे मुख्य लिपिकास मारहाण झाल्याची घटना घडली आणि त्याबाबतची फिर्यादही शिर्डी पोलिसात दाखल करण्यात आली होती. मात्र या प्रकरणातील महिलांची बाजू ऐकून घेतली नाही, तसेच महिलांना अर्वाच्य भाषा वापरणाऱ्या अधिकाऱ्याच्या विरोधात तक्रार घेतली नसल्याने अखेर संबंधित महिलांनी शिर्डी उपविभागीय अधिकारी यांना 14 जानेवारीला निवेदन देऊन संबंधित अधिकाऱ्याला अटक करण्याची मागणी केली होती. मागणी पूर्ण न झाल्याने अखेर विद्रोही क्रांती ग्रुप महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने गुरुवारी 17 जानेवारीपासून प्रांत कार्यालय शिर्डी याच्यासमोर आमरण उपोषण सुरू केलंय. यामध्ये 7 जण उपोषण करत असून आज शनिवारी उपोषणाचा 3रा दिवस असूनही प्रशासन गांभीर्याने घेत नसल्याचे यावेळी दिलीप बर्डे यांनी सांगितले. विद्रोही क्रांती ग्रुपच्या वतीने महिला इथं शिर्डीमधील आदिवासी महिलांवर ज्या प्रकारे नगरपालिकेच्या अधिकारी आणि कर्मचारी यांनी खोटानाटे गुन्हे दाखल केले पोलीस प्रशासनाकडे, पोलीस प्रशासनाने केवळ एक लोकसेवक या नात्याने फक्त नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडे बघितलं आणि त्यांचे गुन्हे दाखल करून घेतले. मात्र ज्या महिलांचे जे संविधानिक हक्क अधिकारात आहे आणि सर्वोच्च न्यायालयाचा जो 2013 आणि पोलीस अधिनियमा 2013 जी दुरुस्ती आहे त्यामध्ये जी महिलांच्या हक्क अधिकाराप्रमाणे जे काही गुन्हे दाखल करण्याची तरतूद आहे तर ती महिलांची तक्रार ही कोणाही विरोधात असेल तर ती तातडीने गुन्हा दाखल करून घेण्याबाबतचे आदेश 2007-2003 शासन निर्णयाच्या अनुषंगाने पोलिसांना दिलेले आहेत. मात्र पोलीस त्या कायद्याचं महिलांच्या संविधानिक हक्क अधिकाराचं भंग करून महिलांना न्याय देत नाही. या विरोधात आम्ही 14/1/2019 रोजी उपविभागीय अधिकारी शिर्डे यांना निवेदन दिलं होतं रितसर की या आणि निवेदनात मागण्या केल्या होती की महिलांची बाजू ऐकून घेऊन त्यांची फिर्याद दाखल करण्याचे आदेश देण्यात यावेत. आणि तसं आम्ही 14 तारखेलाच त्या निवेदनात सांगितलं होतं, नमूद केलं होतं की जर या मागण्यांची पूर्तता झाली नाही तर आम्ही 17/1/2019 आपल्या कार्यालयासमोर उपोषण सुरू करू. मात्र आम्हाला 17 तारखेपर्यंत कुठलेही उत्तर न मिळाल्यामुळं आम्ही 17/1/2019 त्यांच्या कार्यालयासमोर उपोषणात बसलो आहोत 7 जण. मात्र गेली 3 दिवसात संविधानात तरतूद आहे, कायद्यात तरतूद आहे, तरीच प्रशासन त्या महिलांचं ऐकून घेत नाही आणि उपोषणकर्त्यांचं पण ऐकून घेत नाही. आज आमचा आज 3रा दिवस आहे उपोषणाचा, तरी पण आम्हाला समर्पक असं उत्तर द्यायला कोणी अधिकारी पुढे येत नाहीत. त्यामुळं आज आम्ही ठरवलं आहे आणि आज आम्ही आज रोजी पण निवेदन दिलं आहे त्यांना की जर आज 5 वाजेपर्यंत आम्ही दिलेल्या निवेदनातील तरतुदींचा विचार करून जर न्याय दिला गेला नाही तर उपोषणात जे काही उपोषणकर्ते बसलेले आहेत आम्ही सर्वजण आत्मदहन करण्याच्या तयारीत आहोत आज 5 वाजल्यानंतरपासून. 7 उपोषणकर्ते उपोषणास बसले असून न्याय मिळावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे. प्रतिनिधी संदीप दवंगेसह सुवर्णा ताकटे, SP24 तास शिर्डी.